लॉकडाऊनच्या काळात प्रायव्हेट हॉस्पिटलच्या ओपीडी चालू ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिलेले असताना देखील जुळे सोलापुरातील काही खासगी हॉस्पिटल्स बंद ठेवण्यात आले आहेत. लॉकडाऊनच्या काळात लोकांना वैद्यकीय तपासणी करण्यासाठी राज्यभरातील प्रायव्हेट हॉस्पिटल्सनी आपले ओपीडी चालू ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले असताना देखील जुळे सोलापूर सैफुल भागातील ओम गर्जना चौकातील प्रायव्हेट डॉक्टरांनी आपली ओपीडी बंद ठेवल्यानं स्थानिक रुग्णांचे हाल होत आहेत. विभागीय आयुक्तांच्या आदेशाला झुगारून प्रायव्हेट हॉस्पिटल बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. प्रथमतः राज्यात व देशात सगळीकडे खैमान गाठलेला कोरोनासारखे विषाणू रोग पसरलेला असताना होम गर्जना चौकातील हद्दवाढ भाग आहे. गेल्या 2 वर्षापासून ह्या भागातील काही डॉक्टर लोकांनी व्यवसाय सुरू केला. घराच्या बाहेर कोणी येणार नाहीत, पण किरकोळ किरकोळ काय पोटदुखी असतं, काय डोकंदुखी असतं, काय जुलाबं लागलं, काय छोट्या छोट्या मुलांना किंवा चांगल्या वृद्ध लोकांना त्रास होत असताना प्रत्येकाला शिविरला जावा आणि आजूबाजूला कुठलेही हॉस्पिटल चालू नसल्यामुळं आणि अशा वेळेला आमच्या भागातील नागरिकासाठी कुठल्या डॉक्टरकडे जावं आम्हाला समस्या पडलेलं आहे. शासनाला माझी एकच विनंती आहे, ह्या लोकाला तुरंत ताकीद करून नोटीस काढून लवकरात लवकर कसं चालू करता येईल, ह्या भागात किरकोळ कसं डॉक्टरनी लांब बसून तर निदान चिठ्ठी तर आम्हाला लिहून दिले गोळ्या औषधीचं, आम्हाला दिलासा मिळेल असं मला वाटतं.